मॅचला होते सुरुवात. आपण दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी या स्पर्धेशी जोडली गेलेली आहे आणि स्कोरर अक्षय कदम जिल्ह्यातील प्रोफेशनल स्कोरर जोडले गेलेले आहेत या स्पर्धेशी. मॅचला होते सुरुवात. प्रारंभिक जोडी तेजदीपची मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि या जोडीमध्ये दोन आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होत आहेत बॅटिंगसाठी. अर्जुन दादा गोळे आणि अमोल कदम ही प्रारंभिक जोडी. तर षटक क्रमांक एक प्रमोद गायकवाड अण्णा यांच्या हाती पहिला बॉल. पहिल्याच बॉल आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या बॅटची कडा बॉलने घेतली आणि त्यानंतर बॉलची फेकी केलेली आहे. बॅटच्या अगदी मधोमध हा स्ट्रोक घेता आला नाही आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव नाही आहे. प्रभावित केलेला आहे या संपूर्ण प्रीमियर लीगमध्ये प्रमोद गायकवाड अण्णा यांनी. एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि नेहमीच त्यांचा खेळ बहरलाय. षटक क्रमांक एक हाताळत आहेत परंतु समोरच्या बाजूला लोअर फुल टॉस. गॅप शोधलाय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमा रेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. बॉल सीमा पार. धावा मिळतील चार. येतोय चौकार अर्जुन गोळे यांच्या बॅटमधून. रणनीतीने तेजदीप इलेव्हन संघ खेळत आहे आणि अर्जुन दादा गोळे बॅटिंगसाठी प्रारंभिक जोडीमध्ये आलेले आहेत. या प्रीमियर लीगमध्ये त्यांनी देखील बॅटिंगमध्ये चांगला खेळ केलेला आहे आणि प्रारंभिक जोडीमध्ये आलेत. परंतु समोर प्रमोद गायकवाड अण्णा जे पसरणीचे आहेत. षटक क्रमांक एक साठी राऊंड द विकेट. गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली आहे. चेंडूची फेकी वेगवान केली आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे पूर्ण केली आहे. आता बॅटिंगसाठी अमोल कदम ओझरडे बॅटिंगसाठी तयार होतील. डावकुरी आहेत. या प्रीमियर लीगमध्ये त्यांनी देखील चांगला खेळ केलेला आहे परंतु आज कशा प्रकारे अंतिम दिवशी खेळ बहरेल. काल जो तुम्ही खेळ केलेला आहे किंबहुना दोन दिवसांमध्ये हा खेळ तुम्हाला प्रेरणा देणार आहे परंतु आज तुम्ही प्रत्यक्षात काय करताय ना याला देखील फार महत्त्व आहे. कारण आज अंतिम दिवस आहे आणि आज पाठीराख्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या असतात. जिथे पहिल्या विकेटच्या शोधामध्ये अभय इलेव्हन आहे आणि जिथे आपण चर्चा करत आहोत ना की अभय इलेव्हनला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं आणि गोडदोड जर सुरू ठेवायची आहे ना तर हा सामना त्यांच्या दृष्टीने जिंकणं फार महत्वाचं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला निघून गेला. येतोय तो डॉट बॉल. अनेक वेळा अमोल कदम आणि प्रमोद गायकवाड हा सामना झालेला आहे. मग ग्रामीणला घ्या किंवा तुम्ही अनेक स्पर्धा ज्यावेळेस आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळतो ना वाईमध्ये त्यावेळेस हा सामना झालेला आहे. परंतु निमित्त आहे वाई प्रीमियर लीग नवी मुंबईमध्ये कोपरखेरने क्रीडानगरी. बॅकफूटवरती गेलेत. पंच केलाय. पॉईंटच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जाऊन पोहोचले होते. प्रयत्न फार चांगला होता. यश मिळालं नाही ही वेगळी गोष्ट आहे परंतु त्यांनी प्रयत्न चांगला केला होता. थोडंसं कठीण असं अशा प्रकारचा बॉल जाऊन पकडणं. उलट्या दिशेला धावत जायचं असतं. डोळ्यांचा संयोग ठेवायचा असतो बॉलवरती आणि शरीरावरचं नियंत्रण तितकंच योग्य ठेवावं लागतं. इकडे शरीरावरचं नियंत्रण थोडंसं निसडलं आणि त्यानंतर बॉल हातातून निसडला. इकडे बालंबाल बचावलेले आहेत. अशक्यही गोष्टी होतात शक्य. फक्त प्रयत्नांची उंची आपल्याला नेहमी मोठी ठेवावी लागते. म्हणूनच माणसाने आणि क्रिकेटमध्ये खेळाडूने महत्वाकांक्षी असलं पाहिजे. पहिलं षटक आहे. राऊंड द विकेट पुन्हा एकदा प्रमोद गायकवाड अण्णा. स्विच इटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलाय तो डॉट बॉल. यावेळेला अर्जुन दादा गोळे यांनी प्रयत्न केला की स्विच इटचा फटका खेळायचा आहे. आतापर्यंत जर आपण त्यांच्या बॅटमधून पाहिले ना सरळ बॅटने चांगले फटके आले होते. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटका अखेरीस जाऊ फलकावरती आहेत. आठ धावा बिनगडी बास तेजदीप इलेव्हन प्रथम बॅटिंग करत असताना. आठ धावा आहेत बिनगडी बाद. ही स्थिती आहे तेजदीप इलेव्हनची. एक वेगळ्या रणनीतीने तेजदीप इलेव्हन संघ या सामन्यामध्ये खेळतोय. परंतु अभय इलेव्हनने देखील डावपेच आखलेले आहेत या सामन्याच्या ज्याच्यावेळेस आपण या सामन्याबद्दल चर्चा करत आहोत. आपण आढावा घेत आहोत संपूर्ण प्रीमियर लीगचा. ओव्हर नंबर दोन साठी आता अनुभवी शस्त्र बाहेर काढलेलं आहे अभय इलेव्हनने. किशोरजी निकम ओव्हर नंबर दोन साठी आलेले आहेत. बराचसा काळ क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. कित्येक वर्ष क्रिकेट खेळत आहेत. मग कुसगावचा संघ असेल त्या संघातून एक गावाकडचं क्रिकेट किंवा मुंबईच्या उपनगरांच्या नगरीमधलं क्रिकेट असेल त्यांनी खेळलेलं आहे. बराचसा अनुभव आहे. परंतु आज फार महत्त्वाची भूमिका आहे कारण संघाला आत्तापर्यंत यश मिळालं नाही. अभय इलेव्हन पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि एका बाजूला आता पॉवर हिटर अमोल कदम ओझरडे तयार तर एका बाजूला गोलंदाजीचा तोफखाना. बराचसा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन किशोरजी निकम राईट आर्म ओव्हर द विकेट हा बॉल घेऊन
शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, ओल्ड इज गोल्ड, अनुभव इथे कामाला आला आणि अमोल कदम परतीच्या दिशेला, तंबूच्या आश्रयाला, पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेट मिळते अभय इलेव्हनला. हीच ती महत्वाची विकेट. खेळाडू बाद. यांनी जो बॉल टाकला ना तो फार चांगला होता, अनुभवातून टाकलेला बॉल आहे. नेहमी आपण चर्चा करतो ना की जीवनाच्या आणि क्रिकेटची सुरुवात नेहमी शून्यातून नसते तर कधी कधी अनुभवातूनही असते, आणि तो अनुभवातून टाकलेला बॉल विकेट देऊन गेलेला आहे अभय इलेव्हनला. आता मैदानाच्या आतमध्ये ओझरडे गावचे निखिल तांगडे बॅटिंगसाठी आलेले आहेत. ते देखील मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात, ते देखील एक पॉवर हिटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आलेले आहेत. अमोल कदम माघारी गेले, त्यांच्या जागेवरती बॅटिंगसाठी आलेले आहेत. किशोरजी निकमचा घाई करू नका, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, आपण घाई करा. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न आता केलेला आहे अभय इलेव्हनने. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पॉवर प्ले क्रमांक 1 नंतर आपण पाहत आहोत. फुलं क्षेत्ररक्षण आहे, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर. यावेळेला पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक जातील का? दोन क्षेत्ररक्षकांमध्ये होती पोकळी आणि त्या पोकळीतून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती मिळतील धावा, 4 येतोय चौकार. आणि तो आजही चित्रपट आपल्याला बघावा असा वाटतो, कारण त्याच्यामध्ये पात्र अशी होती ना आणि तो चित्रपट असा होता ना की तो कधी आज लागला ना तरी देखील तो आपल्याला बघावा असा वाटतो. आणि तात्या विंचू आणि चुटकी यांच्या आधाकारे तुम्ही पाहिल्यात बॉलर तयार, किशोरजी निकम. पॉवर प्ले क्रमांक 1 नंतर त्यांच्या हाती बॉल आहे. बॅट्समन निखिल तांगडे तयार, ओझरडे एक स्ट्रॉंग हिटर म्हणून त्यांची ओळख. यावेळेला खेळण्याचा जो प्रयत्न होता ना तो इकडे फसला, आलाय तो डॉट. पाठीमागे ओढलेला बॉल आणि त्यानंतर दिलेली बॉलला उसळी आपण पाहिली आणि सरळ बॉल यष्टरक्षकाच्या दिशेने गेला. कोणतीही धाव नाहीये, धावसंख्या आहे धावफलकावरती 12 धावा 1 गडीबाज, तेजदीप 11 प्रथम बॅटिंग करताना. खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आलेले आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आपण सामना बघत आहोत ना अभय इलेव्हन संघमालक राजीव दादा शिर्के यांच्या मालकीचा हा संघ आहे आणि त्यांच्या सुपुत्राचं नाव यांच्या टीमला आहे. आणि त्याचबरोबर तेजदीप इलेव्हन अर्जुन दादा गोळे यांच्या मालकीचा संघ आहे. तेज आणि दीप हे अर्जुन दादांचे जुळे सुपुत्र आहेत आणि त्यांनी देखील आपल्या टीमला आपल्या सुपुत्रांचं नाव दिलेलं आहे. असा रंगणारा हा सामना, आपण त्याच्याबद्दल चर्चा करत आहोत. किशोरजी निकम पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक 2 मध्ये समोर बॅटिंग करताना अर्जुन गोळे, जे गोळेवाडीचे आहेत बॅटिंगसाठी तयार होतील. शपलवून खेळण्याचा प्रयत्न, पण चांगले दात मागितलेले आहे. पुन्हा एकदा बॅट वरती बॉल चांगल्या पद्धतीने घेता आला नाही, परंतु एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे. दोन फलंदाजांमध्ये चांगलं अंडरस्टँडिंग पंचांनी घडवलं. लेग बायची धाव आहे 2 आणि धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या आहे 15 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम तेजदीप 11 नाणेफिकीचा कौल हारल्यानंतर, नाणेफिकीचा कौल जिंकला होता अभय इलेव्हनने आणि त्यांनी निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करत आहोत, आम्हाला टार्गेट घ्यायला आवडेल. परंतु कोणतं टार्गेट सेट करेल तेजदीप 11 अभय इलेव्हनसाठी? किशोरजी निकम कुसगाव तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, बॉल लॉंग स्टॉपला मार्गस्थ होतोय. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये लागलेली शर्यत अखेर बॉलने जिंकली, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4 या
शेवटच्या बॉलवरती आलाय तेजदीपला चौकार. धावसंख्या आहे 2 षटका अखेरीस 19 धावा 1 गडी बाद. विंचून नाही हेवा वाटणारा डान्स आपल्या तात्या विंचूने केलेला आहे. अनिश्चित काही वेळानंतर उंबरट स्वा होईल, होणार होणार. मैदानाच्या दिशेने आपण जाऊया जिथे याही सामन्याबद्दल आपण चर्चा करूया. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती 19 धावा 1 गडी बाद. ओव्हर नंबर आता 3 साठी हे षटक आहे मनोज मांढरे यांच्या नावी. यानंतरचा सामना आम्ही अलाउन्स करत आहोत. चौथा सामना आहे चौनेश्वर 11 विपक्ष कमळगड 11. हा सामना होईल आणि आयोजन समितीने कळवलेला आहे की हा सामना फक्त 3 षटकांचा असेल याची नोंद आपण घ्या. मनोज मांढरे पसरणी ओव्हर नंबर 3 साठी तयार. चला घाई करा, अधिकचा वेळ आपण घेऊ नका, ही विनंती आहे. मॅचला होते पुन्हा सुरुवात. षटक क्रमांक 3 जोरकस मारण्याचा प्रयत्न, वळवलाय बॉल डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न, मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावींसाठी येतोय धावसंख्या वाढवणारा चौकार. बॅट तडपलेली आहे, ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आले तेव्हापासून त्यांनी मोठे फटके खेळायला सुरुवात केलेली आहे आणि यासाठी ते जाणले जातात. अक्रमाला एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच त्यांनी तिकडे अवलंबलेला आहे. प्रॉपर टायमिंग नाहीये, बॉल हवेत आहे स्वतः मनोज मांढरे, बॉलच्या खाली आणखीन एका विकेटचं पतन. निखिल तांगडे परतीच्या दिशेला, तंबूच्या आश्रयाला, अभय 11 दुसरं सुयश. थँक्यू चुटकी आणि तात्या विंचू. जर जर तुम्हाला डान्स आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या या कलाकारांसाठी होऊन जाऊ द्यात. आपलं मनोरंजन करत आहेत चुटकी आणि तात्या विंचू. पंचांकडे बॉल सुपूर्द करा, पंच बॉल हवा आहे. ओके, तब्बल 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत तेजदीपने उभारलेल्या धावा आहेत 23 धावा ही धावसंख्या आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे, 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. बॉल क्रमांक 3 मनोज मांढरे पसरणी हा बॉल घेऊन निघतील तर बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती ऋषी गोळे यांना प्रविष्ट केलेला आहे बॅटिंगसाठी. ऋषी गोळे गोळेवाडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत क्रमांक 4 वरती. चला घाई करा, आपण अधिकचा वेळ घेत आहात. दोन्ही संघांना ही विनंती आहे की आजचा अंतिम दिवस आहे, आपण सहकार्य करा. वळवण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक 2 आहेत तिकडे, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल का दस्तक आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे, अडवण्याचा प्रयत्न फसला. क्रिकेटमध्ये गलफानपणाला नाही थारा, धावा मिळतील 4, येतोय चौकार. आले आले आक्रमक होत आहेत परंतु हाही बॉल त्यांना प्रभावित करून चाललाय. डॉट आलेला आहे, प्रभावशाली बॉल होता. गोलंदाजीमध्ये असणार मिश्रण आता
दाखवलेला आहे गोलंदाज मनोज मांढरे. परंतु ऋषी गोळे यांनी इरादे स्पष्ट केले, धावांची भूक आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार अंकित केलाय आणि चांगली धावसंख्या उभारायची आहे ना तर तुम्हाला धावांची भूक ही ठेवावीच लागेल. क्षेत्ररक्षक वेगाने गेलेले आहेत, बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉलपर्यंत जातो, एक चांगली गोष्ट. आणि त्यांनी बॉल लगेच फेकलेला आहे आणि त्याच्यावरती एक धाव मिळतीये. स्ट्राईक बदलले आणि स्ट्राईकवरती अर्जुन गोळे आलेले आहेत. बॅटिंग करताना आतापर्यंत अर्जुन गोळे यांनी जी बॅटिंग केलेली आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. दोन चौकार त्यांच्या बॅटमधून आहेत, वैयक्तिक 9 धावांवरती बॅटिंग करतायत. तब्बल 5 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. अपडलेला बॉल बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला नाहीयेत. बॉलचा पाठमोरा केला जाईल. तोपर्यंत बॉल सीमारेषा ओलांडेल का नाही, सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न चांगला. हो नाही हो नाही या प्रयत्नामध्ये आणखीन एक धाव थांबवलेली आहे. ऋषी गोळे यांनी मन बनवलं होतं की तिसरी धाव घ्यायची आहे, परंतु अर्जुन गोळे यांनी तो कॉल नाकारला, जोखीम पत्करली नाही. तब्बल 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 30 धावा 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम तेजदीप 11 चेक. त्याचबरोबर पुढील होणारा टॉस नोंद घ्या. चौनेश्वर स्पोर्ट्स विपक्ष कमळगड 11 बोथ कॅप्टन्स आपण नोंद घ्या की पुढील होणारा मॅच आपली आहे आणि आपले दोन्ही संघ नायक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येतील आणि ही मॅच 3 षटकांची होईल याची देखील नोंद घ्या. 30 धावा 2 गडी बाद 3 षटक अखेरीस ही धावसंख्या आहे टीम तेजदीप 11 ची. प्रथम बॅटिंग करताना अंतिम षटक ज्यांच्या नावी आहे ना अभय 11 कडून, किशन जाधव जे खानापूरचे आहेत, ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. खानापूरच्या खेळाडूच्या हाती षटक क्रमांक 4 आहे किशन जाधव. 30 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाच्या पाठीमागे दडलंय काय तेजदीप 11, कुठपर्यंत मजल मारेल आणि अभय 11 काय टार्गेट घेईल या महत्वाच्या सामन्यामध्ये तेही पाहणं उत्सुक्याचं. षटक क्रमांक 4 पहिला बॉल, बॅट चिकडा भाग्याचा सहारा, लॉंग स्टॉपला बॉल सीमारेषा चिरेल, नशिबाचा येतोय चौकार तेजदीप 11 साठी. क्या बात आहे, झपाटलेला चित्रपट 1993 साली आला होता आणि त्याच्यामध्ये तात्या विंचू यांची भूमिका फार महत्त्वाची राहिली होती. या पात्राने आपल्या सर्वांना भुरळ घातली. हे पहिल्यांदाच असं पात्र होतं ना की त्या पात्राने सर्वांना भुरळ घातली. धावसंख्या आहे धावफलकावरती 35 धावा. मग लक्ष्मणकांत बेर्डे असेल किंवा महेश कोठारे असेल यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट होता. दोन बॉलचा खेळ संपलेला आहे. षटक क्रमांक 4 तिसरा बॉल प्रगतीपथावरती फलंदाज अर्जुन गोळे तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना, बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी तडक फडक कडक येतोय षटकार. जे मराठीमधले होते ना गम्मत जम्मत हा चित्रपट, सचिन पिळगावकर आणि वर्षा उसगावकर यांची केमिस्ट्री असणार हा चित्रपट होता गम्मत जम्मत आणि त्या चित्रपटातलं एक गाणं होतं बॉलर तयार. आणि याही मॅचमध्ये आहे गम्मत जम्मत, बॉलर तयार, ओव्हर नंबर 4 पुढील बॉल. बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्नांना यश नाहीये. नाकुश आहेत आपल्या फटक्यावरती अर्जुन गोळे, आलाय तो डॉट. या अगोदर एक मोठा फटका खेळला, धावसंख्येला आकार देणारा तो फटका होता आणि धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 41 धावा 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम तेजदीप 11. उर्वरित काही बॉल प्रगतीपथावरती किशन जाधव खानापूर. जोरकस खेळलेला टोला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी या फटक्याची झलक. वाढतंय धावफलक, अर्जुन गोळे यांच्या बॅटमधून एक बेमिसाल षटकार. Thank you.
पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक भाविक भक्तांचं कुलदैवत असणार ज्योतिबा, आणि त्यांचंच आपण गाणं ऐकलं. बॉलर तयार, बॅकफुट वरती गेलेत, पंच केलाय पॉइंटच्या डोक्यावरतून. बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालेला आहे, ओलांडेल का सीमारेषा, सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न. काही धावा संघासाठी क्षेत्ररक्षकाने वाचवलेले आहेत. बॉलची फेकी होईल स्ट्रायकर एंडला, आता नॉन स्ट्रायकर एंडला फेकी केली जाईल का की स्ट्रायकर एंडला बॉल लावला जाईल. पंचांनी बोर्ड उचललेला आहे, फलंदाज आहेत रन आउट. प्रथम बॅटिंग करताना 23 इलेव्हन ने बनवलेले आहेत. 50 51 धावा बनवायच्या आहेत अभय इलेव्हनला. 24 बॉल मध्ये आपण करूया टॉस. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहे शैलेश जाधव सर. धन्यवाद सर. या पुढे आम्ही आमंत्रित करतोय चौनेश्वर इलेव्हन, विपक्ष कमळगड इलेव्हन, बोथ कॅप्टन्स. मधुन्या धन्यवाद. वा, मन जिंकलीत एकदा हलगी मास्टर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्याच्याच बरोबर आमचे गुजर बंधू देखील आहेत, त्यांच्या तुतारीसाठी देखील. महाराष्ट्राची परंपरा आज या वाई प्रीमियर लीग मध्ये घेऊन आलोत, जिथे दोन संघ लढतील. एका बाजूला चौनेश्वर इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला कमळगड इलेव्हन हा संघ आहे. आणि हा टॉस करण्यासाठी बोरगावचे सर अध्यापक जिथे सहदेवजी फनसे त्यांच्या समोर या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण करणार आहोत या मॅचचा टॉस. ही मॅच 3 षटकांची होईल. या दोन संघनायकांनी याची नोंद घ्या. आपण जाऊया टॉसकडे, जिथे एका बाजूला वाई प्रीमियर लीग तर दुसऱ्या बाजूला माननीय जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांचा सिम्बॉल आहे. आणि टॉस केला जातोय, स्पिन द कॉइन. कॉल कोण देतोय? यस, चौनेश्वर इलेव्हन कॉल दिलाय आणि कॉल आलाय. मकरंद आबा पाटील हा कॉल दिला होता. धन्यवाद चौनेश्वर इलेव्हन या संघाचे संघनायक आपल्या समोर जोडले गेलेत. थांबा नका वाजू, बराचसा वेळ जातोय, वेस्टेज वेळ होतोय. नक्कीच आपण चर्चा करतोय चौनेश्वर इलेव्हन संघनायक काय निर्णय असेल टॉस जिंकलाय. आम्ही प्रथम बॅटिंग करू या मॅच मध्ये. आता मात्र मला वाटतं शेवटची मॅच असेल. कशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी आहे, किती जिंकलात आणि किती हरलात? आम्ही सर्व मॅच हरलोय, बट ही मॅच आम्ही प्रयत्न करू की ओनरसाठी आम्ही ही मॅच 120% देऊ आमचं आणि जिंकण्याचा प्रयत्नच करू. जिंकण्याचा प्रयत्न 120% देणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बॅटिंग असा निर्णय घेतलाय, मात्र कळमगड कमळगड हा संघ आपण पाहतोय चांगला एक अप्स अँड डाऊन्स पाहायला मिळाला. ही मॅच किती निर्णायक आहे? ह्या लीग स्टेजमधून आमचा प्रवास संपूर्ण थांबलेला आहे, परंतु शेवटची मॅच ही ओनरसाठी घेऊन जिंकण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. एक ट्रेबूट असेल संघ मालकासाठी. हां नक्कीच, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. मात्र इथे आमचे सर जॉईंट झालेत, सहदेवजी फनसे सर आहेत. आणि सर, बोरगावमधून अनेक खेळाडू घडले, अनेक मुलांना तुम्ही शिक्षण दिलं, आज मात्र मुंबईसारख्या व्यासपीठावरती आलेत आणि हा वाई प्रीमियर लीगचा थरार पाहताय, कशा पद्धतीने पाहताय? खूप अभिमानाची गोष्ट आहे, माझ्या वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मुलं एक प्रोफेशनल क्रिकेट काय असतं याचं प्रत्यक्ष काही कामानिमित्त इथे येऊन कामानिमित्त आलेले सगळे माझे जे मित्र आहेत विद्यार्थी आहेत आणि इथं येऊन आपलं कामधंदा संसार सांभाळून आपला हा उपक्रम सगळ्यांना एकत्र करण्याचा हा उपक्रम जो सुरू केलेला आहे तो वाई तालुक्याच्या दृष्टीनं खूप अभिमानाचा आहे. माझ्यासारख्या शिक्षकाला सामाजिक कार्यकर्त्याला खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आणि या प्रीमियर्स लीगसाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या मित्रांनी
इथं सहभाग नोंदवलेला आहे किंवा लीड घेतलेला आहे त्या सगळ्यांसाठी मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला इथं टॉस जी करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो, धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा. मित्रांनो, हे आहेत ज्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण वाई तालुक्यामध्ये अनेक खेळाडू घडवलेत, ते आमचे सहदेवजी फणसे सर, आणि त्यांना मात्र इथे देऊया जोरदार टाळ्यांचा गजर. त्यांनी मात्र या खेळाडूंना घडवलंय आणि इथून मात्र जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ सातारा निलेशजी मर्डेकर यांच्या वाणीमधून ऐकूया पूर्वार्धामधला खेळ. तोपर्यंत धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात, ज्यांना हल्लीच व्हॉइस ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळालेला आहे, शैलेश जाधव सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. प्रेझेंटेशन बॉक्समधून थेट वळ्या मैदानाच्या दिशेने, जिथे मॅचला होईल सुरुवात. येणारे 24 बॉल 51 चा थरार. धर्माचिकने जांभळी यांचा पहिलाच बॉल आणि त्या बॉलला दिलेला आहे सन्मान आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मिळेल ती एक धाव. बॅटिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, प्रमोद गायकवाड अण्णा आणि त्यांच्या सोबतीला संतोष कचरे ही प्रारंभिक जोडी आहे. त्याचबरोबर ज्यांचं आगमन झालेलं आहे या प्रीमियर लीगच्या वतीने, एक आणखीन एक आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज. अनिकेत कामटे सर ओझरडे वाई तालुका सातारा जिल्हा यांचंही आगमन आहे, त्यांचंही आपण स्वागत करूया. गणेश चिकने यांच्या वतीने धर्मा चिकने यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ठीक, त्याचबरोबर या व्यासपीठावरती गेनुबा जाधव यांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. साहेब, या आपल्याला या व्यासपीठावरती आम्ही वाई प्रीमियर लीगच्या वतीने आमंत्रित करतोय, आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. ओव्हर टू निलेश सर. फटका जबरदस्त आहे, बॉल सरळ सीमारेषच्या पलीकडे होतोय फरार. धावा मिळतील 4, येतोय चौकार. संतोष कचरे बाऊदन यांच्या बॅटमधून आलेला आहे पहिला चौकार दुसऱ्या डावातला. जर कोणी बनवल्यात ना तर सुशांत शिंदे ओझरडे 126 धावा त्यांच्या नावावरती आहे. सर्वाधिक षटकार जर कोणी मारले तर सुशांत शिंदे ओझरडे 13 षटकार. सर्वाधिक चौकार जर कोणी मारले ना तर सुशांत शिंदे ओझरडे 9 चौकार. हे तिन्ही रेकॉर्ड आतापर्यंत या खेळाडूच्या नावी आहेत. धर्मा चिकने तयार, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रयत्नांना यश नाहीये, या अगोदर एक चौकार आला होता, मनोबल त्यांचा निश्चित वाढलं होतं आणि यावेळेला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न संतोष कचरे बाऊदन यांनी केला आणि इथे धर्मा चिकने डॉट टाकलाय. आता आपला जलवा दाखवायला धर्मा चिकने सुरुवात केली आहे. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहेत 5 धावा. परंतु सुशांत शिंदे यांच्या नंतर जर सर्वाधिक धावा जर कोणी बनवल्यात ना तर चिंतामणी निकम यांनी 66 धावा आतापर्यंत या प्रीमियर लीग मध्ये कुठलेले आहेत. प्रशांत चौधरी 64 धावा आहेत. 3 खेळाडू आहेत ज्यांनी या प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक धावा आतापर्यंत कुठल्या. धर्मा चिकने यांचा पुढचा बॉल, फटका समोर खेळलाय, बॅकअपला क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल सीमारेषा तोडतोय. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. कचरे यांनी देखील आपला आता जलवा दाखवायला सुरुवात केलेला आहे. आक्रमण केले धर्मा चिकने यांच्यावरती, काही बॉल धर्मा चिकने यांनी डॉट निश्चित टाकले परंतु आता आक्रमण देखील त्यांच्यावरती केलेलं आहे. चांगली गोलंदाजी त्यांनाही करावी लागेल. सर्वाधिक विकेट जर या प्रीमियर लीग मध्ये कोणी घेतल्या ना तर वैभव वाडकर 6 विकेट त्यांच्या नावी आहेत. विकास चिकने 5 विकेट आणि दीपक कळंबे 5 विकेट. हे 3 गोलंदाज आहेत या प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती, आपण वेळ घेऊ नका, आजचा शेवटचा दिवस आहे, त्यासाठी विनंती आहे की आपण घाई करा. त्याचबरोबर आणखीन एक आपण आवाज ऐकणार आहोत. नेहमीच आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये मग सातारा जिल्ह्याच्या स्पर्धा असो किंवा वाईच्या असो आपण त्यांना ऐकत आलेलो आहोत. अनिकेत कामटे सरांना विनंती की सर आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा, आपणास ही विनंती आहे. यानंतर आपण त्यांचा निश्चित आवाज ऐकणार आहोत. धर्मा चिकने तयार, जोरकस मारण्याचा प्रयत्न, प्रयत्नांना यश नाहीये. धर्मा चिकने थोडेशी नाखुश आहेत यष्टी रक्षकावरती. निश्चित चांगला डॉट बॉल इथे टाकला होता परंतु या प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक डॉट बॉल जर कोणी टाकले ना तर वैभव वाडकर यांनी तब्बल 12 डॉट टाकलेले आहेत. त्यानंतर महेश वाडकर यांनी 11 डॉट टाकलेले आहेत. ही संपूर्ण माहिती आहे ना, अक्षय कदम
आपल्या जिल्ह्यातील प्रोफेशनल स्कोरर आणि त्यांनी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणजे एखादा स्कोरर किती महत्त्वाचा आहे, या सर्व गोष्टींचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. धर्मा चिकने यांचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, वळवण्याचा प्रयत्न वेळीच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक येथील बॉलवरती एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राईक रोटेट केलेला आहे. षटक क्रमांक एकचा खेळ संपला. 51 धावांचा पाठला करताना टीम अभय 11 ने बनवलेले आहेत 11 धावा. आता येणारे 18 बॉल आणि बनवायचे आहेत 40 धावा. हे आहे धावसंख्येचं गुणोत्तर. ऐकूया संगीत. आहे 40 जावा. गोलंदाजी मध्ये केलेला आहे परिवर्तन आणि ओव्हर नंबर 2 साठी तेजदीप 11 कडून अमोल कदम ओझरडे यांच्या हाती बॉल सोपवलेला आहे. आयकॉन खेळाडू म्हणून त्यांच्याकडे खेळत आहेत. एका बाजूला आता प्रमोद गायकवाड अण्णा बॅटिंग करतायत 2 बॉल 2. एका बाजूला संतोष कचरे बावदन ज्यांनी खेळलेले आहेत बॉल 4 आणि धावा बनवलेले आहेत तब्बल 9. असं विश्लेषण करूया. चला तेजदीप 11 घाई करा, आपण वेळ घेऊ नका, ही विनंती आहे. षटक क्रमांक 2 थरार. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. आता खुलं क्षेत्ररक्षण आणि त्याची व्यूहरचना कशा पद्धतीने सजवलेली आहे ती देखील आपण पाहूया. डीप स्क्वेअर लेग, वाईडिश डीप मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप कव्हर. हे 30 yard वर्तुळाच्या बाहेरचं संरक्षणासाठी असणारं बॅकअप आहे. इन सर्कल शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग मिड ऑफ इन सर्कल. फटका जोरकस खेळला क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन प्रमोद गायकवाड अण्णा माघारी महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट तेजदीप 11 प्राप्त करून दिलेली आहे अमोल कदम ओझरडे यांनी. क्या बात आहे, तात्या विंचू आणि चुटकी यांच्या अदाकारे आपण पाहिलेल्या आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज हलगीचा निनाद आहे, तुतारीचाही निनाद आहे. या स्पर्धेचा आपण असा उल्लेख करत आहोत. प्रेक्षकांसाठी देखील भरपूर काही आहे मनोरंजनासाठी. पहिल्या विकेटचं पतन झालं आहे. तेजदीप 11 पहिलं सुयश मिळालेलं आहे. परंतु विजयाचा जर घाट पार करायचा असेल ना तर गिअर्स काही बदलावे लागतील दोन्ही संघांना. या सामन्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं लागेल. दोन्ही संघांच्या दृष्टीने हा सामना फार महत्वाचा, त्याही पेक्षा अभय 11 फार महत्वाचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खोलवर पद्धतीचा ओव्हर पिच बॉल. पंचांगडी मागितली दाद आणि बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये मनोज मांढरे पसरनी बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 3 वरती आहेत, स्वतः संघनायक आहेत या टीमचे आणि बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती आलेले आहेत. फार महत्वाचा क्रमांक आहे हा क्रिकेटमध्ये. ज्या खेळाडूला पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करता येईल, ज्या खेळाडूला स्लॉग ओव्हरमध्ये बॅटिंग करता येईल ना, अशाच खेळाडूला क्रमांक 3 असतो आणि मैदानाच्या आतमध्ये तो महत्त्वपूर्ण क्रमांक पाठवलेला आहे. मनोज मांढरे यांना क्रमांक 3 आहे. अमोल कदम ऑलराऊंडर खेळाडू ओझरडे तयार. कमी गतीचा टाकलेला बॉल ओळखू शकले नाहीयेत मनोज मांढरे. ओव्हर पिच होता. बाईच्या माध्यमातून ही धाव आहे. पंच कळवत आहेत. धावसंख्या पुढे सरसावेल. इकडे आता खेळ संपलेला आहे. तब्बल 3 बॉलचा धावसंख्या आहे 12. धावसंख्येची गती या षटकामध्ये कमी केलेली आहे अमोल कदम यांनी. अवघे 3 बॉल त्यांनी हाताळलेत आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे आणि ती बाईच्या रूपामध्ये. म्हणजे बॅटच्या साह्याने एकही धाव आतापर्यंत अभय 11 या षटकामध्ये बनवता आली नाहीये. जमेची बाजू कोणती आहे तर संतोष कचरे बावदन ज्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे ते मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. बॅटिंग करतात वैयक्तिक 9 धावांवरती. खोलवर टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचे खेळाडू धावत जात आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. बॉलची फेकी होईल नॉन स्ट्रायकर एंडला. क्षेत्ररक्षक 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावा निश्चित मिळतील. एकेरी दुहेरी धावा
या स्कोरबोर्डला नवसंजीवनी नेहमीच देत राहतात, परंतु एखाद दुसरा मोठा फटका कसा खेळता येईल ना याचा प्रयत्न अभय इलेव्हनला करावा लागेल. किंबहुना आता तेजदीप इलेव्हनला आणखीन एक दोन विकेट कशा मिळवता येतील ना याचा प्रयत्न तेजदीप इलेव्हनला करावा लागेल. या जर तरच्या गोष्टी प्रत्यक्षात तुम्ही कसं खेळता ना. याला फार महत्व आहे, बैठा फटका, क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चार धावींसाठी येतोय तो चौकार. आकाश दादा कोंडाळकर यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. पंचांकडे बॉल सुपूर्द करा आयोजन समिती, पंचांकडे बॉल सुपूर्द करा. धावसंख्या आहे धावफलकावरती 18 धावा, एक गडी बाद 51 धावांचं करायचं आहे पाठलाग. जिथे आपण चर्चा करतोय ना की क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला सरळ चार धावींसाठी, म्हणजे जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये अंदाजावरती भरपूर काही अवलंबून आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये एक डायनामिक पर्सनॅलिटी, एक जबरदस्त नेतृत्व, युवा नेतृत्व, संघर्षमय योद्धा आकाशदादा कोंडाळकर यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. ग्रँड एंट्री झाली आहे तुतारीच्या नादामध्ये. पहा तदनंतर मात्र हलगीच्या वादामध्ये कोंडाळकर सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. यस, आलेल्या मान्यवरांना मी निवेदन करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद घ्या. ओव्हर टू निलेश सर. संतोष कचरे यांची बॅट आज तळपलेली आहे. जबरदस्त फटका सीमारेषेच्या पलीकडे, सात धावींसाठी धावसंख्या आता भरारी घेते. 24 धावा आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे आणि आतापर्यंत 12 बॉलमध्ये 24 धावा कुठलेल्या आहेत. पंचांगडे बॉल सुपूर्त करा, आयोजन समितीला विनंती आहे. पण राजीव शेठ शिर्के यांच्या वतीने एक पुरस्कार आलेला आहे 1000 रुपयाचा. संतोष कचरे बाउदन यांनी जर हा सामना जिंकून दिला ना तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक चांगली पार्टनरशिप तर आता तेजदीप इलेव्हनला ही पार्टनरशिप ब्रेक करायची आहे. परंतु आपण पार्टनरशिप जर बद्दल तर चर्चा केली ना की या प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक मोठी पार्टनरशिप कुणामध्ये झाली तर 18 बॉल 66 अभी चोरट आणि सुशांत शिंदे यांच्यामध्ये या प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक मोठी पार्टनरशिप आहे 18 बॉल 66 आणि त्यानंतर 18 बॉल 54 तेजस शिंदे आणि किरण कासुरड यांच्यामध्ये 54 धावांची पार्टनरशिप उभी राहिली होती. त्याचबरोबर सर्वाधिक षटकार जर आपण पाहिले ना तर सुशांत शिंदे 13, योगेश बापू 6 षटकार, आकाश फरांदे 6 षटकार. यावेळेला वळवण्याचा प्रयत्न, बॉल डॉट येतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलेला आहे डॉट ओव्हर नंबर 3 साठी, ज्यांना गोलंदाजीच्या रनवेवरती बोलवलेलं आहे ऋषी गोळे गोळेवाडी, ज्यांनी कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग मध्ये प्रभावित केलं होतं. कमी धावसंख्येचा बचाव करताना त्यांनी टाकलेले षटक अप्रतिम होतं, परंतु आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 बॉल 3 सामना शेवटच्या बॉलपर्यंत त्यांनी नेला होता. खोलवा टप्प्याचा बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नाही, फक्त एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्येमध्ये निश्चित थोडासा बदल होईल पाठला करताना. धावसंख्या आता धावफलकावरती आहेत 25 आणि इथून पुढे बनवायच्या आहेत 26 येणारे बॉल 10-10-26 थरार आहे. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करत आहोत ना की संतोष कचरे यांची बॅट आज तळपलेली आहे. मनोज मांढरे थोडेसे शांत आहेत. 7 बॉल 21 धावांचा खेळ, संतोष कचरे बाउदन, राजीव शेठ शिर्के यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जर हा सामना संतोष कचरे यांनी जिंकून दिला. परंतु एका बाजूला ऋषी गोळे, गोलंदाजीमध्ये आहे एक चांगली अचूकता, टप्प्यावरती आहे ताबा, ऋषी गोळे गोळेवाडी तयार. चित्त थरारक सामना, एक रोमांचक सामना, एक तुंबळ युद्ध, एक चांगली कशमकश. पाठीमागच्या बाजूला नशिबाचा चौकार मिळतोय अभय इलेव्हनला.
जी फार बघायला मिळते चांगली, एक चांगला परफॉर्मन्स त्यांनी देखील दिलेला आहे. समीकरणाकडे आपण जाऊया. 9 बॉल आणि बनवायचे आहेत 22 धावा. सुदैव फलंदाजाचं दुर्दैव गोलंदाजाचं, बॅटची कडा घेऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला 4 धावींसाठी. येणारे 9 बॉल 22 चा थरार, बॉलर ऋषी गोळे तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. संतोष कचरे यांच्या बॅटमधून एक मोठा फटका, षटकार. डीजे मास्टर सुरात आणि तात्या विंचू जोरात, असा एक बेधडक परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळाला. आता समीकरण बदललेलं आहे आणि समीकरण आहे 8 बॉल 16 धावा. ऋषी गोळे यांना काहीतरी करावं लागेल. 8 बॉल 16ची गरज आहे, क्षमता आहे, अनेक वेळा चांगला खेळ केलेला आहे, परंतु चांगली गोलंदाजी ऋषी गोळे यांना करावी लागेल. जोरकस टोलवण्याचा प्रयत्न, ओरपीच बॉल, खोलवर पद्धतीचा यॉर्करचा मारा, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न आहे परंतु तो यशस्वी होणार नाही, कॉल थांबवला. हो नाही हा प्रयत्न होता परंतु अखेर कॉल थांबवला. समीकरणात आलेला आहे 7 बॉल 15चा थरार, रंगलेला एक रोमांचक सामना. 7-15, मनोज मांढरे स्ट्रायकर एंडला तयार. यावेळेला आपल्या टप्प्यामध्ये घेऊन बॉल फेकून दिलाय. सरळ 6 धावींसाठी येतोय शेवटच्या बॉल वरती मोठा टोले जंग, आसमानी टोला, षटकार. या मुख्य व्यासपीठावरती आलेले शाखा प्रमुख शिवसेना कोपरगैरन विभागामधील श्री अविनाजी गोळे साहेब यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती एक ग्रँड सन्मान या ठिकाणी घेतो आहे, जिथे आमच्या कोपरखैरन विभागामधील एक नामवंत व्यक्तिमत्व, समाजसेवा आणि शिवसेनेचे एक युवा कार्यकर्ते सुनीलदादा वाडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो आहे. आणि आमचे गुरवबंधू तुतईच्या, खऱ्या अर्थाने तुतारीच्या जोरकस घननादामध्ये त्यांचा इथे आपण सत्कार करतो आहे. येस, स्कोर कार्ड इथे अपडेट झालाय. स्कोर कार्ड काय आहे? 6 बॉल 9 धावांची गरज आहे. 6 बॉल 9. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे देखील जाणार आहोत. दादा तुम्ही थोडंसं या बाजूला या, कारण की कवरिंगमध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतो, याची नोंद घ्या. पुढील सन्मानाकडे जातोय. हा सन्मान आहे समाजसेवक वाई तालुका, सन्माननीय श्री गणेशदादा वाडकर यांचा देखील आपण या मुख्य व्यासपीठावरती ग्रँड सन्मान करतोय. दादांचा तिथे यथोचित सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो आहे. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे देखील आपण जाणार आहोत, जिथे सन्मान केला जाईल श्री विजय महादेव वाडकर साहेबांचा. आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. या रोहित सर आपल्या शुभ हस्ते दादांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया. मायेची उबदार शाल, प्रेमाचं आणि मांगल्याचं पुष्पगुच्छ इथे देऊन दादांचा आपण यथोचित मानसन्मान करूया. तदनंतर मात्र श्री भिकाजी सनस यांचा देखील आपण, माजी सरपंच गुजरेवाडी यांचा देखील आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आलेल्या मान्यवरांना मी निवेदन करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे एक हाय व्होल्टेज मॅच आपल्या भेटीला आहे. ओव्हर टू निलेश सर. 5 बॉल आणि बनवायचे आहेत 8 धावा. इथून पुढचं हे धावसंख्येचं गुणोत्तर आहे. 5 बॉल 8चा थरार, रंगलेला एक रोमांचक सामना. 5-8-8-5, बॉलर तयार अर्जुन गोळे. फुल टॉस बॉल त्याला खेळलाय लॉंग लेगला, लांबी पाहावी लागेल आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ जाईल तो. 4 धावींसाठी चौकार. त्याचबरोबर विनोदजी गायकवाड साहेबांना देखील निवेदन करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे.
आपलं देखील या वाई प्रीमियर लीगच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या गायकवाड साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. चार बॉल आणि चार धावांची गरज आहे. अर्जुन दादा गोळे षटक क्रमांक चार मध्ये आहेत. आज अनुभवाची शिदोरी त्यांना खोलावी लागेल. चार बॉल चार धावांची गरज. मनोज मांढरे पसरणी तयार. आणि हा बॉल आता पुन्हा एकदा फाईन लेगला जातोय आणि विजयाचा मार्ग मोकळा होईल का नाही अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय. दोन धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. आता येणारे तीन बॉल आणि धावा बनवायच्या आहेत दोन. वक्स लडकर जो नसीब बदल दे, इन्सान वही जो आपली तकदीर बदल दे. वेळेबरोबर संघर्ष करून माणूस तोच खरा जो नशीब बदलवू शकतो. आता इकडे नशीब बदलेल का. तीन बॉल दोनची गरज. मनोज मांढरे विरुद्ध अर्जुन गोळे असा रंगणारा हा सामना. कमी गतीचा बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक जात आहेत. एक सिंगल धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. हो इथे केलाय आणि इथे विजयी धाव. अभय इलेव्हनला मिळतेय आणि अभय इलेव्हन या प्रीमियर लीग मध्ये तीन सामने खेळून दोन जिंकतोय आणि एका बाजूला तेजदीप इलेव्हन चार सामने खेळतोय, तीन सामने खेळतोय आणि दोन जिंकतोय. असं विश्लेषण आपण करूया दोन्ही संघांना.